वळूयात पुढच्या बातमीकडे. मागचं सरकार सुप्रिया सुळे चालवत होत्या, मुख्यमंत्री फक्त नामधारी होते, अशा शब्दात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबाला सध्या फक्त टीका करण्याचा उद्योग उरला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विश्वास ठेवणार नाही सर. सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे ती अंधारात गेलेली आहे. सुप्रिया ताई, मागचं सरकार तर तुम्हीच चालवत होता, मुख्यमंत्री फक्त नामधारी होते. तुम्हाला माहिती आहे का, खऱ्या अर्थाने जे नुकसान जे झालेलं आहे ना, ही सत्ता गेल्यानंतर लोकशाही आघाडीची, राष्ट्रवादी पक्षाची आणि पवार फॅमिलीचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांना त्यांनी घरात बसवलं होतं आणि बेफामपणे या महाराष्ट्रामध्ये ही लोकं सुटली होती, तर त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळा आलेला आहे. त्यामुळे काही ना काही कारण देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि युतीच्या सत्तेवरती टीका करण्याचा एकमेव उद्योग सुप्रियाताई आणि पवार फॅमिलीला उरलेला आहे. महाराष्ट्रातील जनता यावर विश्वास ठेवणार नाही. शेतकऱ्यांचा खरा कधीच. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण. विद्याताई, स्वागत आहे आपलं. नरेश म्हस्के यांनी जे म्हटलं आहे की सुप्रिया सुळेच मागचं सरकार चालवत होत्या, तुम्ही हे पॉझिटिव्हली घेताय, म्हणजे कौतुक म्हणून घेताय का टीका म्हणून? नाही नाही, अगदीच मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे, त्याच्याकडे एवढं लक्ष देण्याचा अर्थ नाही आहे. कारण सुप्रियाताईंचा काही संबंध नाही आहे, त्या सरकारशी काही संबंध नव्हता. त्या खासदार म्हणून आहेत आणि अत्यंत छान पैकी तिकडे संसदेमध्ये काम करतात, अतिशय सुंदर बोलतात आणि मोदी सरकारला वेळच्या वेळी चपराक मारायचं कामही करतात. त्यामुळे त्यांना काही महाराष्ट्र सरकारच्या इथे ढवळाढवळ करणं किंवा असं त्यांनी कधीही केलेलं नाही. त्यामुळे नरेश म्हस्क्यांना सांगितलं पाहिजे की ह्या महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशातलं वातावरण इतकं भयंकर झालेलं आहे, म्हणजे रुपया किती घसरण होते, अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये जे ढोंगी हिंदुत्वाचं राजकारण भाजप करू पाहते आहे ते रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांचा वैयक्तिक इथे काही स्वार्थ नव्हता की पुरोगामी जो महाराष्ट्र आहे तो तरी या झंझावामध्ये आपण रोखून धरला पाहिजे. आणि निश्चितच शरद पवार साहेब असतील तिकडे, ममता बॅनर्जी असतील साऊथ मध्ये, बरेच राज्य असतील, यांनी केलेलं आहे. विद्यार्थी, आपल्यासोबत स्वतः नरेश म्हस्के जोडले गेलेत ज्यांनी ही टीका केली आहे. नरेशजी, तुम्ही सुप्रियाताईंचं कौतुक करताय का तुम्हाला असं वाटतं की जे करत होत्या सुप्रियाताई ते योग्य नाही, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? सुप्रियाताईंच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, तुम्हाला सांगू ना, हे सत्ता गेल्यानंतर जर खरं नुकसान जर कोणाचं झालं असेल ना तर पवार फॅमिलीचं झालेलं आहे, शरद पवार साहेबांचं झालेलं आहे, सुप्रिया ताईंचं झालेलं आहे, अजितदादांचं झालेलं आहे. मुख्यमंत्री जरी उद्धव साहेब असले ना तर त्याला चार भिंतीच्या आत त्यांनी ऑफिसमध्ये बंद करून ठेवलं होतं आणि मुख्यमंत्री म्हणून हीच लोक फिरत होती. आणि तर त्यांचा तो राग आहे ना तो अशा सत्ता गेल्याचा तो त्यांच्या वक्तव्यातून दिसून येतोय. त्यामुळे त्यांच्याकडून ही अशा प्रकारची वक्तव्य दिसून येत आहे. बर विद्याताई, सत्ता गेल्यामुळे फ्रस्ट्रेशन आहे हे सगळं? फ्रस्ट्रेशन नाहीये, काय आहे, गद्दारी करणारे म्हणजे जे खोके घेऊन जे गुपचूप बाजूला झाले, अहो त्यांना जर सत्ता मिळायची होती स्वतःच्या हिमतीवर तर सुरतला का गेले, गुवाहाटीला का केले, जादूटोणा जंतर मंतर करून सत्ता का मिळवली, पैशाचे खोके घेऊन का मिळवली, तिकडे ते अमित शहांच्या शरणाला का शरणागती का पत्करली, दिल्लीला जाऊन त्यांनी मुजरेगिरी केली, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे का? तेव्हा यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि हे आम्हाला शिकवू नये. आदरणीय शरद पवार काय असतील, सुप्रियाताई काय असतील, हे नेहमी महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी नरेश म्हस्केंनी टीका करणं आणि त्यांची स्वतः आता ते प्रवक्ते झाल्यापासून टीव्हीवर दिसायला लागले, आधी कुठे होते हेही आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे त्यांना एवढे गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाहीये. बोलू द्या त्यांना काय बडबड करायची. आता ज्या विद्याताई ज्या बोलत होत्या, मुळात गद्दारी राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती आहे ना, तर जन्म हा गद्दारीतूनच झालाय. काँग्रेसमधून बाजूला होऊन आपण हा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, त्याच्यामुळे तुम्हाला गद्दार म्हणायचा तर अधिकार नाहीये. आणि पुन्हा आज त्या सोनिया गांधींच्या बाजूला आपण बसायला लागलेले आहात. त्यामुळे विद्याताई,
नरेश मस्के कोण होता काय होता, नरेश मस्के कार्यकर्ता आहे, नरेश मस्के कोण ओळखत होतो ना ओळखत होतो हा विषय नाहीये, पण आपली ओळख काय आहे. आज आपण महिला नेत्या म्हणून बोलतात, वैयक्तिक तुम्ही बोललात म्हणून सांगतो, मला बोलायला लावू नका. आपल्या मध्ये आपल्या बद्दल आपल्या घरातल्या व्यक्तींनी काय टीका केली आहे महिला नेत्या म्हणून म्हणता, वैयक्तिक गोष्टींमध्ये करू नका. वैयक्तिक नरेश मस्केला म्हणाव तू एकदा भेट, मी तुला दाखवते ऑर्डर काय घरात काय प्रकरण एवढे नाकपेक्षा नरेश मस्केला म्हणाव ये मी तुला दाखवते काय काय प्रकरण झालं होतं ते, मला बोलायला लावू नका. कळलं ना तुम्ही मुद्दा आपण नाही आपण नाही नाही विद्याताई मी तुम्हाला दोघांना एक सेकंद थांबवतो आणि एक प्रश्न फक्त विचारतो. हे सरकार मागचं महाविकास आघाडीचं सरकार पवार कुटुंबीय चालवत होते किंवा सुप्रियाताई चालवत होत्या, हे तुम्ही पॉझिटिव्हली घेताय का निगेटिव्हली? विद्याताई अगदीच महामूर्खपणाचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्हली घेण्यासारखं काहीच नाहीये आणि यांच्या वायफळ बडबडीकडे लक्ष देण्याचंही कारण नाहीये, कारण ह्यांना काही बोलायचा अधिकार नसतो तेव्हा ते घरातल्या गोष्टींवरती बोलतात, इतकी त्यांची पातळी खाली. नरेशजी थोडक्यात तुमच्याकडे 30 सेकंद. नरेश मस्के कोण होता आपणच म्हणालात ना, कोण ओळखत नव्हतं. अरे नरेश मस्के फोन कर, मी सांगते तुला काय झालंय ते. नरेशजी मुद्द्यावर, सुप्रियाताई मागचं सरकार चालवत होत्या आणि हे सरकार चांगलं चालत नाही या सरकारवर टीका होते म्हणून तुम्ही नाराज आहात सुप्रियाताईंवर आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारची टीका करताय? नाही, सुप्रियाताईंनी टीका केल्यानंतर मी त्याला उत्तर दिलेलं आहे. हे सरकार लोकांमधलं सरकार आहे, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील, जनतेचा प्रतिसाद आपण पाहताय. ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री जात आहेत रस्त्यावरती हजारो लोक उतरत आहेत. मुख्यमंत्री पंढरपूरला पूजेला गेले, तुम्ही पाहिलं लाखो भाविक रस्त्यावर उतरले. लोकांमधलं सरकार आहे, लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून काम करतं या राज्यामध्ये, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षाला सामोरे जाणार आणि अपेक्षा लोकांच्या पूर्ण करणार. सुप्रिया ताई असो आणि आणखी कोणी असो, कितीही टीका केली तरी या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही पाहू शकतोय. आम्ही दिल्ली शहरांकडे जातोय महाराष्ट्राच्या विकासाच्या करता जातोय. ठीक आहे, इतर कोणाच्या वैयक्तिक प्रश्नाकरता आम्ही दिल्ली शहरांकडे जात नाही. ठीक आहे, पुढच्या काही काळात आपल्याला कळेल की यातलं पडद्या मागचं सुद्धा वास्तव काय आहे ते. पण सुप्रिया सुळे यांच्यावर नरेश मस्के यांनी टीका केली आणि ही टीका स्वाभाविकपणे राष्ट्रवादी काँग्रेसला अजिबात रुचलेली नाही. नरेश मस्के बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि यासोबतच विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत होत्या, दोघांचेही मनापासून धन्यवाद.